महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने कहर केलाय, त्यामुळे पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र महाराष्ट्रात अशी देखील ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी अद्याप पाऊस नाही, त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय. बीड शहरासह माजलगाव आणि 11 खेडेगावांची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात कमी पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली नाहीये, त्यामुळे सध्या हे धरण मृत साठ्यात आहे. नेमकं धरणाचं चित्र काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुभाष बोराडे यांनी. काय आहे धरणाची परिस्थिती एकूण पाहूयात. महाराष्ट्रभर इतरत्र पाऊस जोरदार झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण जे आहे ते मृत साठ्यामध्ये आहे. अजून या धरणामध्ये पाणी पातळी वाढली नाही. या धरणातूनच परळी येथील अश्विनी विद्युत केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. तसेच याच माजलगाव धरणाच्या परिसरामध्ये हजारो हेक्टर जमीन जी आहे ती वलित्याखाली आहे. मात्र पाणीच उपलब्ध नसल्यामुळे शेतातले पिके देखील पिकांची जी वाढ आहे ती वाढ देखील योग्य पद्धतीने आलेली नाही. तसेच या धरणावर विविध शासकीय जे काही योजना आहेत पाणीपुरवठा, त्या पाणीपुरवठा योजना देखील ठप्प झालेल्या आहेत, त्या बंद पडलेल्या आहेत. असे एकत्रित माजलगाव धरण आज पावसाळा निम्याहून अर्ध्यावर आला असला तरी माजलगाव धरण हे मृतसाठ्याच्या बाहेर आलेलं नाही आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागलेली आहे, जेणेकरून माजलगाव धरण हे लवकर भरून पाण्याचा प्रश्न मिटेल असं शेतकऱ्यांना सर्वसामान्य व्यक्तींना वाटत आहे. एमके न्यूजसाठी सुहास बोराडे, बीड. माजलगाव धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचं बीडसह माजलगावकरांना वाटतंय, त्यामुळे माजलगाव धरण कधी भरतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.